मी जन्मलो तेव्हा काही नाव धारण करून जन्मलो नाही, मात्र नसेन तेव्हा ह्या पृथ्वीच्या पाठीवर एक नाव ठेवून जाईन, ते म्हणजे नारायण गंगाराम सुर्वे। नारायण गंगाराम सुर्वे। जात माहीत नाही। वय अंदाजे 72 ते 75। शिक्षण वर्नाकुलर फायनल व प्राथमिक शिक्षक सनद। काम मिलमध्ये बालकामगार, शाळेत शिपाई, प्राथमिक शाळेत शिक्षक, आज निवृत्त। व्यवसाय कम्युनिस्ट चळवळीचा कार्यकर्ता आणि कवी। ना घर होते ना गणगोत, ना घर होते ना गणगोत, चालेन तेवढी पायाखालची जमीन होती, दुकानांचे आडोसे होते, मोफत नगरपालिकेची फुटपाथ खुलीच होते। अशा देण्यात आलेल्या उठवळ आयुष्याची ऊट बस करता करता टोपली खाली माझ्यासह जगझाकीत दररोज अंधार येत होता आणि जात होता। मोजलेत सर्व खांब ह्या रस्त्यांचे, वाचली पाट्यावरची बाराखडी, व्यवहाराच्या वजाबाकीत पाहिलेत हातचे राखून कित्येक मारलेले गडी। हे जाती जातीत वाटलेले वाडे, हे जाती जातीत वाटलेले वाडे, वस्त्या दारावरचे तांबडे नंबरी दिवे, सायंकाळी मध्यभागी असलेल्या चिडियाघराभोवती घोटाळणारे गोंगाटांचे थवे, अशा तांबलेल्या भाकरीसाठी करपलेल्या उदास वांदेवाडीच्या वस्तीत टांगे येत होते, घोडे लोळण घेत होते, उभा होतो नालीचा खोका सांभाळीत। ले पकड रस्सी। हाँ केच, डरता है क्या? बम्मन का बेटा है रे तुसाले, मजदूर है अपन, पकड़ घोड़े को। हाँ ये वारे मेरे छोटे नाल वाले। याकूब नालबंद वाला हंसे गड़गड़े, पतरी वाला घोड़ा धूल झटकी धुआ हुई, अपने को काला कांडी, तेरे को जलेबी खा म्हणत दुसरा अश्वल ओळवला जाई। याकूब मेला दंग्यात नव्हते नाते, तरीही माझ्या डोळ्यांचे पाणी कळले नाही। उचलले प्रेत तेव्हा मिलाद कलमाच्या गजरात मिसळल्याशिवाय राहिलो नाही। त्याच दिवशी मनाच्या एका कोऱ्या पानावर लिहिले हे नारायणा, अशा नंग्यांच्या दुनियेत चालायची वाट लक्षात ठेव सगळ्या खाणाखुणा। मास्तर चहा आणायचा? हो, श्यामचा कृष्णाबाई, माझी पत्नी। नमस्कार। आणि हा आपला किशोर कदम, कविताही लिहितो आणि माझी भूमिकाही करणार आहे आपल्या सिनेमात। चहा आणा ना। तू काहीही कर, किती नाटकं केलीस तरी तू काही माझ्यासारखा दिसणार नाहीस। नाही नाही, प्रयत्न तुमच्यासारखा दिसण्याचा नाही, माझ्यासारखा न दिसण्याचा आहे। काय, मी तुमच्या परिसरात वावरणार, तुम्ही लिहिलेले बोललेले शब्द बोलणार, तुमच्या कविता मीच लिहिल्यात असं भासवणार, हे सगळं माझ्यासारखं दिसत कसं करू? बघा काय दिसतो की नाही, हुबेहूब तुमच्या सारखाच। वा, आता काय बोलू, जकास। हा
आओ भाऊ, इथे फास्कोवाडी कुठे? इथे नाहीये फास्कोवाडी. नाही पण इथेच कुठेतरी आजूबाजूला असेल ना? नाही या भागात नाहीये. हां याच भागात कुठेतरी होती आमची झोपडी. या इथूनच आमचे आई बाबा पायी पायी मिल मध्ये कामाला जायचे. फार काळ लोटला हो, पण हाच तो परिसर. कळू आले तेव्हापासून डबा घेऊन साच्यावर गेलो. कळू आले तेव्हापासून डबा घेऊन साच्यावर गेलो. खडवतो लोहार हातोड्याला तसाच खडवला गेलो. सात वाजता सकाळी भोंगा वाजवी भूपाळी. सात वाजता सकाळी भोंगा वाजवी भूपाळी. सुरू होते पहिली पाळी मोठ्या डौलात. सुरू होते पहिली पाळी मोठ्या डौलात. चाक फिरे गरगरा हा 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 हा. चाक फिरे गरगरा सुत निघे भर भरा. नटवाया वसुंधरा आमच्या गामातून मरदा रे के 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 के. हेरा मारा गुबदारी लिहून सूत नऊ वारी. नखरा बाबिणीचा भारी. कांडी गोल फेरे मारी मग साचा तुने. कांडी गोल फेरे मारी मग साचा तुने. झडपीन घालून वारा हा हा खा 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 खा. झडपीन घालून वारा कापसान देई. थारा जोडून तुटलेल्या तारा तारा जुळवून मरदा रे के के के. हे रामा राघुबदाजी. ऐका घामाची कहाणी फिरवी कळ ब्रह्मवाणी. ऐका घामाची कहाणी फिरवी कळ ब्रह्मवाणी. तंतू तंतूला जोडून वस्त्र गुंफून. तंतू तंतूला जोडून वस्त्र गुंफून. रंग घेऊन आभाळाचा हा हा खा 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 खा. रंग घेऊन आभाळाचा हिरव्या सोनाळ शेताचा. रंग घेऊन आभाळाचा हिरव्या सोनाळ शेताचा. सात रंगी इंद्रधनुत वस्त्र भिजवू मरदा रे के 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 के. हे रामा राघुबदाजी. निर्मून धन आम्ही सार मालक असून झालो चोर. निर्मून धन आम्ही सार मालक असून झालो चोर. धनिकांचा वाढे जोर ऐट दाऊन. धनिकांचा वाढे जोर ऐट दाऊन. पैका नाही इंधनाला हा 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 हा. पैका नाही इंधनाला काय शिजवाव बोला का. शिवाव पोटाला टाक घालून मरदा रे के 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 के. हे रामा राघुबदाजी. सरे मी 10 वर्षाचा असताना वडिलांनी माझ्या हातावर 10 रुपये ठेवले आणि ते कायमचे गावी निघून गेले. त्यानंतर मी एकटा
घरकाम, हॉटेलचं काम करत करत शेवटी कोहिनूर मिल मध्ये डाफर पोऱ्या म्हणून कामाला लागलो। आता मिल मध्ये बाल कामगार नाहीयेत, पण तेव्हा हे डाफर पोऱ्याचं काम मी केलं होतं। शिकलो तार कशी लावावी, बाबेन कशी भरावी थोट्यात, वेळ आलीच तर हक्कासाठी केव्हा करावी आर्या खात्यात। जात धर्म यापैकी सांगण्यासारखं माझ्याकडे काहीच नव्हतं। मी माणूस ही एकच जात ओळखायला लागलो। कामगारांना जात नसतेच, वर्ग असतो। ही भावना हळूहळू माझ्यात रुजायला लागली आणि मी चळवळीत ओढला जाऊ लागलो। चार घरातील चौघे जण आम्ही निघतो जेव्हा, चार घरातील चौघे जण आम्ही निघतो जेव्हा, म्हातारा काळोख खुरडत येतो तेव्हा। हणम्या रे, ही शिडी घे, मी खळ लावतो, डकव वाचले जाईल अशा ठिकाणी। शिंदेची बायको खळ चांगली करते, पण बाप खवीस। आणि इसल्याची मार है? बड़ी कड़क बाई, नजर बचा के भागा, कुत्ते पर पैर पड़ा तो साला और बूम। त्या खिड़की पाशी नको रे डकऊ। काय कुरे, उसकी मैना रहती है ना उधर, सबकी नजर लगेगी तो आंदा। चार घरातील चौघे जण आम्ही परततो जेव्हा, चार घरातील चौघे जण आम्ही परततो जेव्हा, कुरकुर करते खांद्यावरची कावड, झाडांची पाने ही करती बडबड। इसलिए रे, कल मीटिंग चलेगी उधर। मरने दो, अपने को साली आती है अब जो। मग मार ले का है शिडीवर, उस लून तिगे ही नेव कब्रिस्तान पर। देख रे शिंदे, ऊपर में चांद का टुकड़ा, गालिब की गजल सताती है। बेकार जिंदगी ने इसलिया को निकम्मा कर दिया, वरना इसलिया भी आदमी था, इश्क के काम आता। चुप्पे इसलिया, खाली पक पक। हणम्या रे, एक काम करूया, अपना विरोध वर्गणी जमवूया। अपना विरोध, इसल्याची शादी बनवूया। हाँ, तो फुल सपोर्ट। अपने भी घर एक नन्ही दुल्हन आएगी, शहनाई बजेगी। हाँ, ही दुनिया किती पुढे गेली रे। थोड़ी सी नाक के आगे, पीछे बुढ़वा की नजर। म्हणून म्हणतो इसल्या, बुढ्यासाठी चष्मा घेऊ लवकर। माझ्या पहिल्या संपातच मार्क्स मला असा भेटला, माझ्या पहिल्या संपातच मार्क्स मला असा भेटला। मिरवणुकीच्या मध्यभागी माझ्या खांद्यावर त्याचा बॅनर होता, मिरवणुकीच्या मध्यभागी माझ्या खांद्यावर त्याचा बॅनर होता। जानकी अक्का म्हणाली, वळखलंस ह्याला, ह्यो आमचा मार्कस बाबा, जर्मनीत जलमला, पोताभर ग्रंथ लिहिले आणि इंग्लंडच्या मातीला मिळाला। संन्याशाला काय बाबा, सगळीकडचीच भूमी सारखी, तुझ्यासारखी त्याला देखील चार कच्ची बच्ची होती,
माझ्या पहिल्या संपातच मार्क्स मला असा भेटला. बेचाळीसचा काळ. अण्णा भाऊ साठे, अमर शेख, गवाणकर या शाहिरांचा उगम स्वातंत्र्याच्या लढ्यातून कम्युनिस्टांच्या चळवळीतूनच झाला. त्यांच्या कलापथकांनी समग्र महाराष्ट्र ढवळून निघाला. हे सर्व माझ्या आसपास घडत होत. मलाही वाटत होतं मी काहीतरी सांगायला पाहिजे, लिहायला पाहिजे. अण्णाभाऊंची गीतरचना मी बारकाईनं ऐकत होतो, बघत होतो. त्यातूनच माझ्या पहिल्या गीताचा जन्म झाला. डोंगारी शेत माझ ग मी बेनू किती, डोंगारी शेत माझ ग मी बेनू किती, आलवरीस राबून मी मरू किती. आग कवळाच भार बाई ग घेऊन चढाव किती, आग आडाच पाणी बाई ग पाणी वाढाव किती. घरात तान माझा ग ताना रडल किती, तान्याच रड ऐकून पाना येईल किती. डोंगरी शेत माझ ग मी बेनू किती, डोंगरी शेत माझ ग मी बेनू किती, आलवरीस राबून मी मरू किती. काय सांगू तुम्हाला, हे गाणं इतकं गाजलं की लोक खेडोपाडी ते पसरलं. लोकांना या गाण्याचा कवी कोण हे सुद्धा माहीत नाही. पुढे शाहीर अमर शेखाने तर अजब केलं की ते सर्वत्र पोचवलं. मात्र पुढे एका नामांकित कंपनीने ते गाणं झटपट अगदी रेकॉर्डच्या रूपाने काढलं आणि मला 15 रुपयाचं मानधन मिळालं. तेव्हा आमचं लव्ह मॅरेज बरं का? ये बस कृष्णाबाई. हो का? हो. ते कसं काय सांगा आता? काय सांगणार तुम्हाला? सगळं त्यांनाही कोणी नाही, मलाही कोणी नाही. एकत्र आम्ही राहत होतो. एकत्र राहता राहताना काय असं म्हणतात ना, काय होतो असं काय झालं म्हणजे. हिचे मामा चळवळीतले पण आमच्या लग्नाला विरोध. मला गाव नाही, जात नाही आणि हिच्या मामानं सर्व काही होतं. काय म्हणजे घरामध्ये आमच्या कोणीच नव्हतं आई वडील मला, त्याच्यामुळे हे आम्ही तिथे राहत होतो. राहत होतो त्याच्या कारणाने काय, मग आपलं जाणं येणं सुरू झाल्याच्या नंतर मग काय कोणाला समजत नाही ना काय होणार आणि काय नाही ते. अशा गोष्टी घडत गेल्या आणि मग घरातून मी कार्ड घेतलं. सगळे वाच करायला लागले माझ्यावरती. मग घरातून कार्ड घेतलं आणि आता म्हटलं मला जायचं काही शक्य नाही बाहेर पडता. तर म्हटलं मी आपली आता एक मैत्रीण माझी होती तिला सांगितलं की तू कोणी विचार चौकशी केली माझी तर सांग की ती कारण धान्य आणायला गेली म्हणून. मग मी तिथे 11 वाजल्यापासून उभी होते आणि हे 3 वाजताना आले. 3 वाजता आल्याच्या नंतर तोपर्यंत कोर्टातले वकील म्हणाले काय बाई तुम्हाला फसवलं की काय त्या मुलाने. म्हटलं फसवू दे, त्याचं नशीब त्याच्याकडे, मी मागे तर जाऊ शकत नाही. हरताळ किंवा संप असला तर मी सकाळी उठून घराच्या बाहेर पडायचो. पोलिसांच्या चौकशीला मात्र हीच तोंड देत राहायची. आवडीने रांधलेला भात खावयास मी नसेन घरात, उद्याचे नवे रचाया बेत मी हजर असेन सभेत, उपाशीच वाट पाहू नको. ताऱ्यांनी भिजे उत्तर रात्र, ताऱ्यांनी भिजे उत्तर रात्र, शहारे तुझे तरुण गात्र, याच क्षणी मी गर्दीत मात्र, रंगवीत असतो भुईपत्र, सरते प्रहर मोजू नको. कधीतरी राक्षस येतील, आपुले दार ठोठावतील, घराची झडतीही घेतील, कदाचित तुलाशी नेतील, क्षणभरही थरकू नको, क्षणभरही थरकू नको. गीतरचना मला तितकीशी जमली नाही पण मला नुसतं जगायचं नव्हतं, काहीतरी नवं निर्माण करायचं होतं. शब्दांशी सोयरीक सुरू केली होतीच, आता मी कवितेकडे वळलो. माणूस म्हणून मला आगापिछा नव्हता तसा कवी म्हणूनही नव्हता. मी सच्च्या कवितेच्या शोधात निघालो होतो. मिळेल ते वाचत होतो,
विचार करत होतो। सारेच दीप मंदावले आता, अंधाराने कडे घातले घरा भोवती। मावळता शब्द वाघुळे उडाली, पिसे काळोखाची अर्थास फुटली। भोगिली दुःखे तयाची, डोळ्यांची कवाडे कोसळले रडे। ही उदास संध्याकाळ, खिन्नपणा पांघरून बसला झुरत दूरचा माळ। तुमच्या त्या उदास रात्री आता मला नकोत। फॅशनेबल फ्रस्ट्रेशन किंवा रोमॅन्टिक रिव्होल्युशन याच्या कात्रीतच मराठी कविता अडकलेली होती, परंतु मर्ढेकरांनी पुढे जिला मोकळी केली, तिला वास्तवाला नेऊन भिडवले। उदाहरणार्थ, अजून येतो वास फुलाना, अजून माती लाल चमकते, किंवा जगायची ही सक्ती आहे, मरायची ही सक्ती आहे, असे मर्ढेकर म्हणू लागले। हा परंतु मर्ढेकरांच्या कवितेत माणसाला भवितव्य नाही अशी हळहळ असे। त्या उलट मी ज्या जगात होतो त्या जगातल्या माणसाने देखील भवितव्य नव्हतं, ती गांगरत दुःखाने परंतु नेटाने जगण्यासाठी लढाई करत आणि ती उभी राहत आणि वास्तवाला बदलण्याचा प्रयत्न करीत। म्हणून मला असं वाटले की आपण मर्ढेकरांची बातचीत एका कवितेत करावी असं मला वाटलं। ती कविता असते, ते सुंदर असते मर्ढेकर, ते सत्यही असते, आणि जे सत्य असते ते क्रांतिगामी आणि गतिमानही असते। तुमच्या कवितेतला माणूसच जर पुसला मर्ढेकर, तर नंतर तुमच्या कवितेत काय हो उरते? जसं सुर्व्यांना मर्ढेकरांचा संदर्भ आहे, तसं आम्हा सर्वांना मर्ढेकर आणि सुर्वे यांचा संदर्भ आहे। त्यामुळे सुर्व्यांची एक कविता मर्ढेकर एक बातचीत, तशी माझी एक कविता सुर्व्यांची बातचीत। बरे झाले मर्ढेकर, तुम्ही त्या सुर्व्यांना भेटला नाही ते बरे झाले। बरे झाले मर्ढेकर, तुम्ही त्या सुर्व्यांना भेटला नाही ते बरे झाले। त्या गिरण गावात राहून राहून आणि लाल कवरातली जाड जाड पुस्तके वाचून त्यांचे मन सारखे सत्य असत्याचा झाडा घेत असते मर्ढेकर। सत्यावर नव्हे, सत्याच्या कागदी सावलीवर त्यांचे मनच गेले आहे गिरणीतल्या फोरमन सारखे। त्यांना आपले सारखे वाटते की कवितेतून बाकी सारे बाजूला काढावे आणि फक्त माणूस थेवडा ठेवावा, अतिरिक्त भांडवलासारखा सुटा मोकळा। आता तुम्ही सांगा मर्ढेकर, हे सारे राग लोभ निसर्ग चढावोढ विषमता हे सारे बाजूला काढल्यावर माणसाकडे काय राहते हो माणूसपणाच्या लायकीचे? भाकरी भाकरी सारखी खाण्यापेक्षा भाकरीचा चंद्र शोधण्यात किती छान जाते जिंदगी हे आपण सुर्व्यांना काय सांगणार? बरे झाले मर्ढेकर, तुम्ही त्या सुर्व्यांना भेटला नाही ते बरे झाले, फार बरे झाले। ही कविता नारायण सुर्वेंनाच उद्देशून आहे। कवितेचं नाव आहे सूर्यनारायणा। या कवितेतला काही भाग, धर्मशाळेमध्ये सरकारी रुग्णालयात कचऱ्याच्या पेटीत रस्त्याच्या कडेला जन्म घेऊन हजारो लावारी सर्वकाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या हे अनाथ सूर्या, या साऱ्या अर्भकाहून तू किती रे भाग्यशाली। एका बेनाम आईने नाळ कापून फेकून देतास दुसऱ्या अनामिक आईने तुला स्तनापशी धरले, तुला नाऊ माकू घातले, तुझी हगणी मुतणी काढली, तुला ताडामाडासारखा वाढविले आणि कामगारांच्या दुःखाशी त्यांच्या जगण्याशी त्यांच्या लढण्याशी तुझी नाळ जोडून दिली। मग तू शिकत गेलास, मग तू शिकत गेलास बाबीण धोट्यात कशी लावायची, तार कशी लावायची, असंच शिकता शिकता मुंबई तुझे विद्यापीठ झाले। असं शिकता शिकता मुंबई तुझे विद्यापीठ झाले, मुंबई तुझी लावणी झाली, लोहाराच्या हातोड्यासारखा घडत गेलास, भांडवलशाहीच्या विरोधात लढत गेलास। लोहाराच्या हातोड्यासारखा घडत गेलास, भांडवलशाहीच्या विरोधात लढत गेलास, कामगार मैदानात तुझी कविता बोलू लागली। कामगार मैदानात तुझी कविता बोलू लागली, गिरणगावच्या रस्त्याने चालू लागली। कामगार मैदानात तुझी कविता बोलू लागली, गिरणगावच्या रस्त्याने चालू लागली, तळपत्या तलवारीचे घाव घालू लागली।
याच मैदानात तुला मार्स भेटला. याच मैदानात तुला मार्स भेटला. लेनिनने तुझ्या खांद्यावर हात ठेवून तुझ्या हातात विळा हातोडा दिला आणि तुझ्या ओठातून डोंगरी शेत डुलू लागलं. कष्टकऱ्यांचं गाणं बोलू लागलं. कष्टकऱ्यांचं गाणं बोलू लागलं. बिलीवा का मी खुश आहे. आंग थनकतय पर मनाव गावा पक्षा बर आहे. मोरलीवा मनी आर्डर उशिरा निकवाई ना पर जाती. मनाव नवी वज्रटी घडवली आहे. वाक्या पाठवल्यात इष्णूकडं आणि 10 कमी 50 रुपये बी त्याच गंगीला एक पुस्तक घ्या. नाम्याला चरडी रोजचं 10 पैसे द्या पोरसनी म्हणजे पळल पोरग साळेला. दोघांनी मुकाबिली वा माग एक गिराईक आलं. हित राहण्यापरीस बाईल वशील का म्हणलं. आता हा ऐक मी शेजेला तुमच्या म्या म्हणलं तवा ते तरपाटलं. अख्ख्या पुरुष जातीच मला हसू आलं. एक आतड लई वंगाळ बघा. माणूस गोचडीवानी चिकाटत आणि काय बी बोलून जात. ह्या पुरुष जातीच मला हसू बी येत आणि रडू बी येत बघा. पर या कातड्याची ढोरावानी वड असती माणसाला. चला कटाळा आला असेल तुम्हाला. सगळंच कटाळल्यागत आहे. येत जा तिकडं मधन मधन. मास्तर असं किती वर्ष काम करणार तुम्ही शिपाईमध्ये? निदान नाईट स्कूल करून 7वी फायनल तरी वा. मी विचार केला. 14 वर्ष शिपायाची नोकरी केली. माझ्या रेशन कार्डावर आता बायको आणि 2 मुलं होती. म्हटलं एकदा धक्का मारून बघावं काय होत ते. मी आणि माझा मुलगा एकाच वर्षी वफा झालो. मी तेव्हा 29 वर्षाचा होतो. मी आते गुरुजी. ये तर आता ही सगळी कविता मी तुम्हाला म्हणून दाखवतो. त्यातले शब्द नीट ऐका, भाव नीट ऐका. कवितेचं शीर्षक आहे माझी आई. काय? माझी आई. तर कविता अशी आहे. जेव्हा तारे विझू लागत उंच भोंगे वाजू लागत पोंग्यांच्या दिशेने वळत रोज दिंड्या जात चालत झपाझप उचलित पाय मागे वळून बघित जाय ममतेने जाई सांगत नका बसू कुणाशी भांडत वर 2 पैसे मिळत दसऱ्याच्या आदल्या दिनी जाई पाचांसह घेऊन फिरू आम्ही आरास बघत साऱ्या खात्यांतून हुंदडत किती मज्जा म्हणून सांगू शब्द साठे झालेत पंगू भिंगऱ्या पेपेटे घेऊन फुग्यांचे पंख झोकून जात असू पक्षी होऊन. एक दिवस काय झाले, एक दिवस काय झाले तिला काडी तून आणले. होते तिचे उघडे डोळे तोंडातून रक्त भळभळे जोडीवालीन तिची साळू जवळ घेत म्हणाली बाळू
मिटी मिटी पाहत होतो आम्ही छत्र शोधत होतो आम्ही आई शोधित होतो त्याच रात्री आम्ही पाचांनी एकमेकास बिलगुन आईची माया समजून घेतली चादर ओढून आधीचे नव्हतेच काही आता आई देखील नाही अश्रूंना घालीत अडसर जागत होतो रात्रभर झालो पुरते कलंदर आई विना कलंदर आई विना कलंदर या कवितेतली आई काय काम करत होती अंगावर चादर ओढून घेताना मुलांना काय वाटलं कलंदर म्हणजे काय मी मगाशी सांगितलं होतं आठवा जरा सर माझी आई गेल्याच वर्षी गेली ती पण मिल कामगार होती सुरुवे धडापुरे सुरुवे उत्तम शिकवलीत कविता पुढे 31 वर्षी मी शाळा शिक्षक झालो 19 वर्ष शिकवलं मग रिटायर झालो क्या लिखतो रे पोरा नाही चाचा काही हरप चुळवतो म्हणता म्हणता दाऊद चाचा खोलीत शिरतो कोंडेवाली तुर्की टोपी काढून कोंडेवाली तुर्की टोपी काढून कळ्या खालचा खांब पुसून तो पीच पण पितो खाली बसतो दंडा त्याचा तंगड्या पसरून उताणा होतो एक ध्यान मधी ठेव बेटा एक ध्यान मधी ठेव बेटा शब्द लिखना बड़ा सोपा है शब्दासाठी जीना मुश्किल है देखिए मेरा पाय साक्षी को तेरी आय काशी बाय मैं खाटी का है बेटा मगर गाभण वाली गाय कभी नहीं काटते तू सौराजाला गांधी वाला रहम फरमाया अल्लाह खूब जुलूस मनवला चाल वालों ने तेरे बापू ने तेरा बापू चाल का फोपू हाँ तुम्ही सांगत होता एक दिवस मी बसला होता कसाई बाड़े पर बकरा फाड़ून रखा होता सीघ पर इतक्या मंदी समोर झाली बोम मी धावला देखा गर्दी ने घेरा था तुझा अम्मीला काटो बोला अल्लाहु अकबर वाला खबरदार मैं बोला सब हंसले बोले ये तो साला निकला पक्का हिंदू वाला फिर काफिर को काटो अल्लाहु वाला आवाज आला झगड़ा झाला सालों ने खूब पिटवला मला मरते मरते पाय गमोला तो बेटे
आता आदमी झाला सस्ता, तो बेटे आता आदमी झाला सस्ता, बकरा माग झाला। जिंदगी मध्ये पोरा पुरा अंधेर आला, आणि शब्दाला जगवेल असा कोण हाय दिलवाला। सबको पैसे ने खा डाला, झूठ बोलून आयुष्य कुणालाही सजवता येते, झूठ बोलून आयुष्य कुणालाही सजवता येते अशी आमंत्रणे आम्हालाही आली नाहीच असे नाही। असे किती हंगाम सीळ घालीत गेले घरावरून, असे किती हंगाम सीळ घालीत गेले घरावरून, शब्दांनी डोळे उचलून पाहिलेच नाही असेही नाही। शास्त्राने दडवावा अर्थ आम्ही फक्त टाळच कुटावे, आयुष्याचा अनुवादच करा सांगणारे खूप नाही तर असेही नाही। असे इमान विकत घेणारी दुकाने पाड्या पाड्यावर, असे इमान विकत घेणारी दुकाने पाड्या पाड्यावर, डोकी गहाण टाकणारे महाभाग नाहीत असेही नाही। अशा बेईमान उजेडात एक वाद जपून नेताना विस्ता विस्ता स्वतःला सावरलेच नाही असेही नाही। एकटाच आलो नाही युगाची ही साथ आहे, एकटाच आलो नाही युगाची ही साथ आहे, सावधसा तुफानाची हीच सुरुवात आहे। कामगार आहे मी तळपती तलवार आहे, सारस्वतानो थोडासा गुन्हा घडणार आहे। असाच होता कामगार, तळपती तलवार, जागृत, जीवनाविषयीच कमालीच कुतूहल। तो एक चांगला वाचक होता, चांगला श्रोता होता। पण मार्क्सवाद्यांनी त्याच्या सांस्कृतिक जडणघडणीकडे नेहमीच दुर्लक्ष केलं। समग्र डाव्या चळवळीत हा एक अक्षम्य दोष निर्माण झाला होता। आम्ही आपल्या जुन्या प्रगत वाङ्मयाचा, संत साहित्याचा, आधुनिक साहित्याचा वारसा त्याच्यापर्यंत पोहोचवू शकलो नाही। एवढंच काय तर बदलत्या महाराष्ट्राच्या बदलत्या जाणीवांनाही आम्हाला स्पर्श करता आला नाही। कम्युनिस्ट चळवळीने लोकनाट्य चळवळीची परंपरा निर्माण केली हे सत्य नाकारता येणार नाही, पण तरी आपण सगळेच कुठेतरी तोकडे पडलो हेही एक सत्य आहे। निळ्या छताखाली नांगरून ठेवल्या होत्या साहेबांच्या बोटी, निळ्या छताखाली नांगरून ठेवल्या होत्या साहेबांच्या बोटी, दुखत होत्या खलाशांच्या माल चढवून उतरवून पाठी, वरून शिव्यांचा कचकोल उडे, सुवर इंडियन काले कुत्ते हसता हसता रुंद होत गोऱ्या मडमांच्या तोंडांचे खलबत्ते, आफ्रिकी चाचा चिडे थुंके म्हणे काम नाही करेगा,
चिलमीवर काळी पेटवीत मी विचारी, ज्याच्या पेट कैसा भरेगा? धुसफुसे तो पोटल्या ताट होत, भराभर भरी रेलच्या वाघिणी। एक दिवस काय झाले, ज्याच्या डोळ्यात पेटले विद्रोहाचे पाणी, तरकावले घामेजले खमीस, त्याचा क्रेनवर बावटा फडफडला, अडकवून तिथेच देह। माझा गुरु पहिले वाक्य बोलला, हमारा खून झिंदाबाद, वाटले चाचाने उलतलाच पृथ्वी गोल। खळाळल्या नसा नसात लाटा, कानांनी झेलले उत्थानाचे बोल। अडकवून साखळ दंडात सिंह सुजीराने बोटीवर चढवला, बेटा गदगदला कंठ, एक अश्रू खमिसावर तुटून पडला। कुठे असेल माझा गुरु, कोणत्या खंदकात का बंडवाला बंदीशाळेत? अजून आठवतो आफ्रिकन चाचाचा पाठीवरून फिरलेला हात। आता आलोच आहे जगात, वावरतो आहे या उघड्या नागड्या वास्तवात। आता आलोच आहे जगात, वावरतो आहे उघड्या नागड्या वास्तवात। जगायलाच हवे, आपलेसे करायलाच हवे, कधी दोन देत कधी दोन घेत, कधी दोन घेत कधी दोन देत।